नमस्कार मित्रांनो, आज आपण भीती म्हणजे फिअर या संबंधी थोडीशी चर्चा करणार आहोत. भीती नेमकी काय असते, तिचे परिणाम काय होतात, दुष्परिणाम काय होतात, भीतीचा आपल्या जीवनावर परिणाम काय होतो, आपल्याला भीती का वाटते, माणसे घाबरून का जातात, भीतीच्या छायेखाली सतत का वावरतात, या संबंधी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आपण हा व्हिडिओ जर युट्यूबवर पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमंडळींसाठी हा व्हिडिओ शेअर करा. भीती संबंधी खूप काही लिहिलं गेलंय, खूप काही चर्चा होते. या संदर्भात एक गोष्ट आहे, एकदा एक राजा त्याची राणी आजारी असते म्हणून राजवैद्यांना बोलवतात. राजवैद्य येतात, तपासतात, काही औषधं देतात, ट्रीटमेंट देतात आणि जातात. 3 दिवस होतात, 5 दिवस होतात, पुन्हा येतात, पुन्हा औषधं देतात. 8 दिवस होतात, 15 दिवस होतात, राणी साहेबांना काही गुण येत नाही. तेव्हा राजा तक्रार करतो की राजवैद्य गुण का येत नाही. राजवैद्य येतो, बघतात पुन्हा आणि ते विचारतात तुम्ही औषधं वेळेवर घेता की नाही. तेव्हा राजा म्हणतो औषधं तर आमची दासी घेते, वेळेवर घेते 3 टाईम. तेव्हा राजवैद्य विचारतात औषधं राणींनीच घेतली पाहिजेत, कारण आजार राणींना, दासीनं औषधं घेऊन त्याचा उपयोग काय होणार आहे. तेव्हा राजा म्हणतो महाराज जेव्हा मला अडीअडचणी येतात, मला संकट येतात, मला माझं आरोग्य खराब होतं, तेव्हा तुम्ही उपवास करायला राणीला सांगता, माझ्या बायकोला सांगता, देवधर्म करायला माझ्या बायकोला सांगता, दानधर्म करायला माझ्या बायकोला सांगता. तसंच आम्हाला वाटलं राणी आजारी तिच्या दासीनं औषधं घेतलं तर ती बरी होईल. आपली परिस्थिती अशीच आहे, आपली समस्या असते एक, आपण उत्तर शोधतो दुसरीकडे आणि उपचार करतो तिसरीकडे. मुळात भीती ही आपल्याला लहानपणापासून आपल्या मनामध्ये आलेली असते. आपले नातेवाईक असतील, आई वडील असतील, पालक असतील, मित्रमंडळी असतील, हे अगदी जसं आपल्याला समजायला लागतं तेव्हापासून हे लोक आपल्याला भीती घालायला लागतात, भीती दाखवतात. लहानपणी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, तिकडे अंधार आहे, तिकडे पाणी आहे, तिकडे खड्डा आहे, तिकडे विहीर आहे, पडशील, लागल, इकडे भूत आहे. इकडे प्रेत आहे, इकडे स्मशान आहे, आज अमावस्येची रात्र आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची भीती आपल्याला घातली जाते आणि ही भीती आपल्याला लहानपणापासून आपल्या मनामध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही पक्की बसलेली असते. ही भीती शेवटपर्यंत निघत नाही, आपण दिवसा सुद्धा त्या ठिकाणी जायला घाबरतो. थोडं मोठं झालं की अभ्यासाची भीती, परीक्षेची भीती, रस्त्यावरून चालायचं असेल, वाहन शिकायचं असेल, सायकल, मोटरसायकल, कुठलंही वाहन रस्त्यावरून चालवताना आपल्याला सांगितलं तर सावकाश चालवा, जपून चालवा, सतत सतत भीती ही आपल्याला घातली जाते, दाखवली जाते. पोहायचं असेल तर पाण्याची भीती, काही वेळ उद्योग व्यवसाय करायचा असेल, धंदा करायचा असेल, नोकरी करायची असेल तर तो चालेल की नाही याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, अशा अनेक प्रकारची भीती आपल्याला सतत सतत दाखवली जाते, घातली जाते समाजापासून. हे सतत आपल्याला मिळत असतं आणि आपणही या भीतीमध्ये सतत वावरत असतो. या भीतीपायी आपलं कधी कधी आयुष्य सुद्धा पणाला लागतं. समाजाची भीती आपल्याला घातली जाते, देवाची भीती, आपण सतत देवाच्या पाया पडलो नाही, आज देवाचं नाव घेतलं नाही, रस्त्याने जाता जाता एखाद्या दिवशी विसरलं, पुन्हा मागे जाऊन ते देवाच्या पाया पडायचं, एखाद्या दिवशी नामस्मरण केलं नाही, एखाद्या दिवशी शब्द चुकला, पूजेमध्ये काही गफलत झाली, ही गणपतीची मूर्ती उजव्या सोंडीची, ही डाव्या सोंडीची, या देवाचं व्रत कडक असतं, ते देवाचं व्रत कडक असतं, अशा अनेक गोष्टींची भीती आपल्या मनामध्ये असल्यामुळे आपण सतत भीतीच्या छायेखाली वावरतो. देव नाराज होईल, देव रागवेल, देव कोप करील, देव आपल्याला शिक्षा करील,
हे असले अनाठायी समजुती आपण आपल्या मनामध्ये घेऊन आयुष्यभर जगत असतो. आजाराबद्दल भीती असते, उपचारांबद्दल भीती असते, खाण्यापाणीबद्दल भीती असते. कोणीतरी आपल्याला सांगतं हे खाऊ नका, ते खाऊ नका, यामुळे हा आजार होतो. आपण कधी टीव्हीवर ऐकतो, कधी वर्तमानपत्रात वाचतो, कॅन्सरची अमुक अमुक लक्षणे, ब्लड प्रेशरची अमुक अमुक लक्षणं. आपल्या मनामध्ये तेच विचार यायला लागतात, मलाही तोच आजार आहे की काय. एखादा आपल्या जवळची व्यक्ती कुणीतरी हार्ट अटॅकने जाते, ऍक्सिडेंटमध्ये जाते, दोन चार दिवस आपली झोप खराब होते, आपल्याला झोप येत नाही, मला अटॅक येतो की काय, ही भीती सतत वाटत असते. अंधश्रद्धांच्या बऱ्याचशा भीती आपण पोचतो. अपशकून होईल की काय, एखादं चुकलं काही की अपशकून आपण त्याला गोष्टीला समजतो आणि आपण काम करायचं टाळतो. घुबडाबद्दल ते डोळे फोडतं, साप डूक धरतो, मांजर आडवं गेलं की काम होत नाही, कुत्रं विव्हळायला लागलं, ओरडायला लागलं, रडल्यासारखं करायला लागलं की आपण त्याला अपशकून समजतो. अनेक आकड्यांना आपण अपशकून याकडे समजतो, 3 असेल, 7 असेल, 9 असेल, 13 असेल, 8 असेल, 8ला तर 8 घाट म्हणतात. वस्तुस्थिती याच्यामध्ये अशी आहे की या कुठल्याही गोष्टींना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. 8 हा आकडा खूप शुभ आहे, 9 आकडा शुभ आहे, 7ही शुभ आहे, आणि शुभ अशुभ असे नाहीत. सगळे अंक नॉर्मल आहेत, कुठल्याही अंकामुळे आपलं कधीही कुठलंही नुकसान होत नाही. अनेक हॉटेलमध्ये 13 नंबरची खोलीच लोक ठेवत नाहीत. हे अतिशय अंधश्रद्धा या वर्षानुवर्ष चालत आल्यात. आता आपण शहाणं होऊन या गोष्टी सोडायला पाहिजेत. घरामध्ये आपण पाहतो झुरळाची भीती, पाल असेल तिची भीती, उंदीर असेल तिची भीती, सरड्याची भीती, घरामध्ये असे काही कीटक असतात, किडे असतात, त्यांची भीती महिलांना वाटत असते. या सगळ्याची कारणं अशी आहेत की आपण लहानपणापासून आपल्या मनामध्ये हे बिंबवलं जातं, भरलं जातं, आणि त्यामुळे आपण आयुष्यभर या भीतीच्या छायेखाली वावरत असतो. आपण जर वस्तुस्थिती जाणून घेतली तर यातील बऱ्याचशा गोष्टींमध्ये किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये कुठलंही तथ्य नाही. माणसाने ही सगळी भीती सोडून दिली पाहिजे. खंबीरपणे, जागरूकपणे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सावध असणं वेगळं, एखादं वाहन आलं किंवा एखादा प्राणी धावत आला की आपण बाजूला सरकतो. आणि लोक म्हणतात हा घाबरला, ती भीती नसते, ती आपण आपल्या जीवाबद्दल अलर्ट असतो, सावध असतो. त्यामुळे एखादं कुत्रं भुंकत आला आपण सावध झालो, ती भीती नसते, तर ती आपण आपल्या जीवाला सावध करत असतो. एखादं वाहन वेगाने आलं तर आपण बाजूला सरकतो, ते घाबरून सरकत नाही, तर आपण आपल्यासाठी सावध असतो. असंच सावधपणे प्रत्येक ठिकाणी जर आपण राहिलो तर आपली निश्चितपणे प्रगती होईल. भीती ही अतिशय घातक आहे. जेव्हा भीती वाटते त्यावेळेला, जेव्हा आपल्याला भीती वाटते, माणूस घाबरून जातो, अचानक काही मोठी बातमी, एखादी वाईट बातमी आपल्याला कळते, त्यावेळेला भीतीमुळे, घाबरल्यामुळे आपल्या छातीमध्ये धडधड होते, तोंडाची चव बदलते, तोंड कडू पडतं, बऱ्याचदा चेहऱ्याचा रंग बदलतो, पिवळा होतो, त्वचेचा रंग बदलतो, अंगावर शहारे येतात, मेंदूमध्ये हालचाली होतात. अतिशय रासायनिक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये घडतात आणि त्याचे दुष्परिणाम होतात. सतत सतत भीती वाटणारा माणूस, याचं आरोग्य कायम खराब राहतं. भीती ही अतिशय घातक आहे. चिंता आणि काळजीपेक्षाही भीती वाटणं, सतत भीतीच्या छायेत राहणं, भीतीच्या दडपणाखाली राहणं, त्यामुळे आजार वाढतात, माणसाचं वय लवकर वाढतं, माणूस लवकर वार्धक्याकडे जातो, त्याच्या चेहऱ्यांवर फरक पडतो, शरीरावर फरक पडतो. त्यामुळे ही भीती सगळी मनातून काढावी आणि भीतीच्या बाहेर पडून अतिशय मन मोकळं, अगदी हसत खेळत जीवन जगावं. कोणालाही कशाची भीती असेल तर त्याबद्दल माहिती घ्यावी, वाचन करावं,
आणि आपण भीतीमुक्त जीवन जगावं एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.